बंधू भगिनींनो, मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे, नारायणराव राणे साहेब हे कुठेही असो जगाच्या पाठीवर, त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असतं, त्यांच्या मनामध्ये नेहमी कोकण असतं. जगात कुठेही गेले तरी कोकणात मला काय करता येईल हे त्यांच्या मनामध्ये असतं. खरा कोकणाचा सुपुत्र म्हणून राणे साहेब जर आज मोदीजींसोबत त्या ठिकाणी पुन्हा गेले, मला विश्वास आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात येणारी इन्व्हेस्टमेंट राणे साहेब मोदीजींना मागून कोकणामध्ये देखील आणतील आणि या कोकणाचं चित्र देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला बदललेलं दिसेल.